छत्रपति शिवाजी महाराज की जय। भवानी शिवसेनेचा मेळावा असा शांत असू शकत नाही। शिवसेनेच्या बाळासाहेबांच्यावर विचार करणाऱ्या तमाम शिवसैनिकांचं मुंबईच्या नगरीमध्ये तीन शब्द ऐकण्यासाठी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधूनो भगिनीनो आणि मातांनो, ह्या तीन शब्दावर प्रेम करून अखंड महाराष्ट्र या मुंबईच्या भूमीमध्ये यायचा आणि बाळासाहेबांना पाहायचा, दसरा त्यांना पाहिल्यानंतरच साजरा करायचा आणि तो शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचाराचा सोरा लुटण्यासाठी आज इथं या मंडपामध्ये उभा आहे। मी तमाम शिवसैनिकांना पहिल्यांदा बाळासाहेबांच्या वतीनं मनापासून मानाचा मुद्रा करतो। तुम्हा सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र करतो। बाळासाहेबांच्या आवाजाशिवाय, बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाशिवाय शिवसेना अधुरी आहे। आज बसलेले सर्व स्टेजवरची मंडळी एकेकाळचे शिवसैनिक, ज्यांना शून्यातनं विश्व निर्माण करून बाळासाहेबांनी ह्या पदावर आणून बसवलं, प्रत्येक माणसाला आधार दिला, लढण्याचं स्फुरण दिलं, शिवछत्रपतींचा इतिहास आपण या ठिकाणी विचारून करून पहा। एक काळ असा होता की शिवाजी महाराजांच्या पूर्वी छत्रपती नव्हते, पण त्यांच्या आईने त्यांना एक स्वाभिमानाचा विचार दिला, सांगितलं की बाळा तुला छत्रपती व्हायचं नाही तर स्वराज्याचा माळा व्हायचा, त्याचा पायिक व्हायचा आहे। आणि शिव छत्रपतींना स्वराज्याचा मंत्र देऊन आऊसाहेबांनी पुढे नेलं। तदनंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रानं छत्रपती पाहिले। आमच्या मातोश्रीने आम्हाला जर कुठला विचार दिला असेल तर तो स्वाभिमानाचा विचार दिला आणि एकनाथ शिंदे साहेब तो स्वाभिमानी धागा घेऊन शिवसैनिकांच्या मधनं पुढे निघाले। जी शिवसेना बाळासाहेबांना अभिप्रेत होती, जी शिवसेना सर्वसामान्य माणसाची होती, जी शिवसेना कुणाच्याही बांधिलकी नव्हती, त्याची बांधिलकी फक्त बाळासाहेबांच्या विचाराशी होती, हिंदुत्वाशी होती। गर्व से कहो हम हिंदू है म्हणणारे बाळासाहेब ज्यावेळी आपल्यातलं निघून गेले, त्यावेळी खऱ्या अर्थानं जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक स्वतःला बाळासाहेब समजू लागला आणि ती शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम कुणी केलं असेल तर त्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी केलं। आज प्रश्न अनेकांना पडतो पाटील साहेब की शिवसेना कुणाची? शिवसेना एका कुणाची नाही तर बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या प्रत्येक शिवसैनिकाची ही शिवसेना आहे, तुमची माझी आणि सगळ्यांची ही शिवसेना आहे। या शिवसेनेचा आपण धागाहून घराघरापर्यंत गेलं पाहिजे। का एकनाथ शिंदे साहेबांनी हे शस्त्र हातामध्ये घेतलं? हे शिवधनुष्य उचलायची काय गरज होती? बाळासाहेबांचा विचार बाजूला ठेवायचा नव्हता, स्वाभिमान बाजूला ठेवायचा नव्हता, लाचारी पत्करायची नव्हती, सत्यासाठी कधीही बाजूला जायची तयारी बाळासाहेबांनी आयुष्यामध्ये दाखवली नाही। सत्याला कदाचित जवळ न ठेवता सातत्यानं शिवसैनिकाला उराशी धरून त्याने या ठिकाणी समाजकारणाने राजकारण केलं। आज तो शिवसैनिक अडचणीत गेला। आम्ही सर्वच खासदार गावागावामध्ये शिवसंपर्क अभियानाच्या निमित्तानं गेलो। गावागावातला शिवसैनिक आम्हाला सांगू लागला, साहेब आमच्यावर अन्याय होतोय। त्या शिवसैनिकाची ओरड कुणी ऐकायला तयार नव्हतं, पण ज्यावेळी कुणी ऐकायला तयार नसतं त्यावेळी सगळ्यांचा आवाज एकत्रपणे एकापाशी पोहोचला आणि त्याचं नाव एकनाथ, त्यानं लोकनाथाचा आणि जगन्नाथाचा रथ हातामध्ये घेण्याचं ठरवलं आणि आज हा जगन्नाथाचा रथ पुढे जाण्याचं काम आम्हा सर्वांच्या खांद्यावरनं या ठिकाणी चाललंय। ही लढाई तुमची माझी नाही साहेब, इथं बसलेल्या समोर बसलेल्या आणि गावागावामध्ये असलेल्या बाळासाहेबांच्या सच्च्या शिवसैनिकाची ही लढाई आहे आणि ती लढण्यासाठी एकनाथ शिंदे पुढे चालले। आम्हाला गद्दार म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही साहेब, गद्दार नहीं खुद्दार है, बाळासाहेब के वफादार है हम, भले ही उनके खून के नहीं लेकिन विचारों के सच्चे वारसदार है हम। बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा घेऊन प्रत्येक गावातला शिवसैनिक लढतोय आणि एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आशेनं पाहतो। मुख्यमंत्री रात्री 2-2 वाजता सामान्य शिवसैनिकाला भेटतो, कार्यकर्त्यांचे फोन उचलतो आणि प्रत्येकाला आधार देण्याचं काम करतो। लोकांचा मुख्यमंत्री कसा असतो हे वसंतदादा पाटील एकदा सांगली जिल्ह्याचे होऊन गेले आणि त्यानंतर महाराष्ट्राचा झालेला मुख्यमंत्री आज जनतेचा मुख्यमंत्री कसा असतो तो एकनाथ शिंदेच्या रूपाने आज अखंड महाराष्ट्र पाहतोय। या सगळ्या महाराष्ट्राच्या दुखण्यांचा एकच इलाज एकनाथ शिंदे या ठिकाणी आहेत। मी फार वेळ न घेता साहेब येण्याची वेळ झाली आहे, पण माझ्या तमाम शिवसैनिकांना इथं मला मुद्दामून जाताना सांगायचंय की तुम्ही बाळासाहेबांचे खरे पायिक आहात,
इथं जात असताना शिवसेना वाचवण्यासाठी, टिकवण्यासाठी आणि शिवसेनेचा विचार जिवंत ठेवण्यासाठी आपण पुढे जात आहात. जाताना बाळासाहेब ठाकरेंना मनात उराशी घेऊन जा, तो भगवा मनाशी उराशी घेऊन जा. लाखो वारकऱ्यांच्या वारीच्या वाटेवर चालणारा तो पावलात बळ देणारा तो पंढरीनाथ, लाखो शिवसैनिकांना स्वाभिमानाने जगता याव्या म्हणून त्यांच्या मनगटात बळ भरणारा कोण असेल तर आपला एकनाथ. त्या एकनाथाचे हात बळकट करा. त्या निमित्तानं बाळासाहेबांचे हात भगव्याचा विचार घराघरापर्यंत पोहोचण्यामध्ये आपण यशस्वी ठरू. जे बाळासाहेबांना 370 कलम त्या ठिकाणी कळबी करायचं होतं, राम मंदिर त्या ठिकाणी बांधायचं होतं, ही सगळी स्वप्न आपल्या मित्राच्या बरोबर या ठिकाणी मित्रपक्षाबरोबर साहेबांनी पाहिली. त्या मूळ मित्राशी जोडण्याचं काम एकनाथ शिंदेनी केलंय. कुणाशी गद्दारी केली नाही. जी बाळासाहेबांनी गाठ बांधून ठेवली ती गाठ घट्ट करण्याचं काम या ठिकाणी एकनाथ शिंदेनी केलंय. आणि पुढच्या पिढीमध्ये ही भगवी पताका घेऊन जाण्याचं काम तुम्ही आम्ही सगळे शिवसैनिक करूया, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.